सजग नागरिक टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे। देशभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे। महाराष्ट्रात तर परिस्थिती फारच अवघड होताना दिसत आहे। महाराष्ट्राच्या अनेक कारागृहात लाखो कैदी असल्याने त्यांना व त्यांच्यामुळे इतरांना कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होण्याची अधिक संभावना असल्याने पुण्यातील नामांकित वकील ॲडव्होकेट वाजिद खानबिडकर व खानबंधूंनी कारागृह अधीक्षकांना लेखी पत्रव्यवहार केला होता। जर कैद्यांना कोरोना व्हायरसपासून सुरक्षा पुरविण्यास असमर्थता होत असेल तर त्यांना सोडण्यात यावे, अन्यथा मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे। व या संदर्भात सर्वात पहिले सजग नागरिक टाइम्सने बातमी प्रसिद्ध केली होती। कालच महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून घोषित केले की महाराष्ट्राच्या 60 कारागृहातील 11,000 कैद्यांना कारागृहातून सोडण्यात येणार आहे। यात 7 वर्षे किंवा यापेक्षा कमी शिक्षेस पात्र असलेल्यांना पुढील आठवड्याभरात निर्णय घेऊन सोडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे। या संदर्भात ॲडव्होकेट वाजिद खानबिडकर यांचे मनोगत ऐकूया। मी ॲडव्होकेट वाजिद खान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा जेलमधील आरोपी सोडून द्या अशी मी कायदेशीर मागणी येरवड्याचे कारागृह अधीक्षक यांच्याकडे केली होती। आणि सजग नागरिक टाइम्स याच्या माध्यमातून ही जी आवाज आहे, ही जी मागणी आहे, त्यांनी प्रतिसाद दिला होता। सजग नागरिक टाइम्सने पहिल्यांदा ही गोष्ट लोकांसमोर मांडलेली होती। आमच्या या प्रयत्नाला यश आलेले आहे। नुकतेच आजच गृहमंत्र्यांनी 11,000 कैदी जेलमधून सोडून देण्याचे आदेश दिलेले आहेत। तर याच पार्श्वभूमीवर आज जे आरोपी आहेत ते बाहेर जात आहेत। मला अतिशय आनंद होत आहे की आज कायदेशीर मागणीचा योग्य जो आहे तो विचार केला जात आहे, कारण कोरोनामुळं आतमध्ये या कैद्यांना एवढ्या प्रमाणात सुरक्षा पुरवणे किंवा वस्तू पुरवणे हे अवघड काम होतं। तर मी आज अतिशय आनंदी आहे आणि याबाबतीत मी सजग नागरिक टाइम्स यांचे आभार मानतो। पात्र मजहर खानसोबत सजग नागरिक टाइम्स।